विद्याच्या मंचावर विनोद वीरांची फुल टू धमाल बघायला मिळाली. थुकराटवाडीत यावेळी एक आगळी वेगळी शाळाही भरली आहे, पाहूयात. तुम्ही अजून बघितलं नाही, एक एवढं फिरते सध्या व्हॉट्सअप वर, याच्यात एवढी खतरनाक क्लिपा फिरतात ना. बेकार आहे ते. कडेवर बसता संस्था चालक आहे मी इथला. इथं पालकांची आपण एक मीटिंग घेतली आहे साहेब. अच्छा. हा, आणि आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना एट अ टाइम या ठिकाणी बोलवलेला. अरे वा वा. म्हणजे जे काय कंप्लेंट वगैरे असतील, ओके, पालकांच्या काय असतील किंवा विद्यार्थ्यांच्या काय कंप्लेंट असतील, ओके, तर त्या ठिकाणी आपण त्या मिळून डिस्कस करणार आहेत. तर तुम्ही आवाज द्या, सगळेजण येतील सर. अच्छा अच्छा. बोलवर सगळ्यांना कोण कोण येते? अथांग वैद्य, त्याची आई पल्लवी वैद्य हजर हो. अरे बापरे, अरे बापरे, अरे वा. हे टी व्ही मधले सारखे दिसतात ना, येतात त्या कधी कधी. तेच म्हणजे टीव्ही मध्ये तेच. अरे मॅडम, तुमचा मुलगा आमच्या शाळेत शिकते आम्हाला माहित पण नव्हतं. म्हणजे माझे बरेच आमचे कार्यक्रम चालतात ना, ती माझी संस्था, तर आम्हाला माहित नव्हतं तुम्ही याच्यामध्ये येणार आहे म्हणजे कार्यक्रम मध्ये. आर्य मेहंदळे, त्याची आई श्वेता मेहंदळे हजर हो. अरे तिला पण बघितलं सर. अरे खतरनाक मॅडम, हे मला तर भारी वाटून आले. नमस्कार नमस्कार. नाही तुम्हाला सांगतो, तुमचं म्हणजे काय झालंय, शाळेकडे थोडस दुर्लक्ष होत आहे, पण आपले इथं 90% जे पोर आहेत हे सेलिब्रिटीचे आहेत. अच्छा, मग शाळेकडे दुर्लक्ष कसं? माझं टीव्ही कडे आहे ना लक्ष, तुम्ही टेन्शन कशाला द्या. नमस्कार, काही प्रॉब्लेम असेल आपण डिस्कस करू, आपली संस्था आहे, काही टेन्शन नाही. मायरा केतकर, त्यांची आई दीप्ती केतकर हजर हो. भाग्यच म्हणायचं की यार, अशा पालकांच्या बरोबर मिटिंग म्हणजे खतरनाक. पाहिलं असेल तुम्ही आमचं तर आशिक. तुम्ही बघत बसा, त्याच्यामुळे पोरांच्या कंप्लेंट येत आहेत. खेळीमेळीचं वाटतं. तुम्ही शाळेकडे लक्ष द्या, तुम्ही शाळेकडे. सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे हे आम्ही बघत जाऊ. शौर्य वसईकर आणि तिची आई स्नेहलता वसईकर हजर हो. अरे नमस्कार. या मॅडम ऐकतो ना शाळेत फोटो वगैरे काढताय तुम्ही चक्क. ऋचा रानडे, तिची आई मुग्धा रानडे हजर हो. कडक वा हॅमलेट आठवलं मला. मी आज या ठिकाणी जास्त बोलणार नाही, एक दोन गोष्टी या ठिकाणी मी सांगतो. मुलांच्या भवितव्यासाठी, ह्या मुलांच्या भवितव्याची जबाबदारी हे आपल्यावरती आहे. हे मुलं उद्या मोठी होतील, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या. आपण जसं म्हणतो क बाबा, आजचे भजे हे उद्याचे आलूबोंडे आहेत. म्हणजे उद्याचे बटाटे म्हणजे काय करताय तुम्हाला सांगतो. हॉटेलवाले राहते की नाही, आदल्या दिवशी भजे उरले की ते दुसऱ्या दिवशी बटाटे वड्यात टाकतात. त्याचप्रमाणे आजची मुलं हे उद्याचे नागरिक आहेत, त्याप्रमाणे आपण त्यांना शिक्षित केलं पाहिजे. आज हे तुम्हाला छोटे छोटे मुलं दिसत असतील, पण मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही. थोडक्यात की हे जे मुलं हाऊ डिस्गस्टिंग. काय डिस्गस्टिंग आहे? हा, तुमच्याशी मी काय डिस्कसिंग केलं काय? एक शब्द मी यांच्याशी बोललो नाही, यांच्याशी काय डिस्कसिंग केलं? काय डिस्कशन केलं? बोललो तर काय मी तसं नाही सर, तसं नाही. या वर्षी आपली शाळा डिस्गस्टिंग मध्ये आली असं सांगायचं. त्याला डिस्टिंक्शन म्हणतात का? कोकिळा बाई, तुम्ही सिनियर आहेत आमच्या इथल्या, इतिहास शिकवतात. कोकिळा बाई नमस्कार. नमस्कार. आम्ही या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. बस एक मिनिट आता
पटकन सुरू करा, श्वेता मेंदळेची नाटकं सुरू होतील. काय काय म्हणजे काय? वक्तशीरपणाची ऍक्टिंग काय करते ती माहिती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.